नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, पत्नी प्रियंका दिवान हिच्या खुनाचा आरोप असलेला तिचा पती डॉक्टर पंकज दिवान याला पुन्हा 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर दिवानच्या आईला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। प्रियंकाच्या कोल्ड ब्लडेड मर्डर मध्ये तिचा पती डॉक्टर पंकज दिवान याने तोंडावर बोट ठेवून तो मी नव्हेच पवित्रा घेतल्याने त्याच्याकडून खुनाचे रहस्य उलगडण्यासाठी त्याला वाढीव पोलीस कोठडी देण्यात यावी, असा प्रखर युक्तिवाद गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी केला। सबब त्याला पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। मित्रांनो, 20 एप्रिल रोजी प्रियंका दिवान हिचा मृतदेह तिच्या पतीच्या राधानगर स्थित श्री साई हेल्थ केअर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या निवासस्थानी संशयास्पद स्थितीत आढळला होता। तिने आत्महत्या केल्याचा दावा दिवान कुटुंबियांकडून तर घातपाताची तक्रार प्रियंकाच्या पालकांकडून करण्यात आली होती। 27 एप्रिल रोजी पोस्टमॉर्टम रिपोर्ट व मृतकाच्या बहिणीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी डॉक्टर पंकज दिवान त्यांची आई व बहिणीविरुद्ध खून, खुनाचा पुरावा नष्ट करणे, फौजदारी स्वरूपाच्या कटाचा गुन्हा दाखल केला। डॉक्टर दिवानला 29 एप्रिल रोजी त्याच्या आईसह ताब्यात घेण्यात आले होते। आजारपणामुळे 6 दिवस इरविन मध्ये काढल्यानंतर 4 मे रोजी गाडगेनगर पोलिसांनी डॉक्टर दिवान यांना अटक केली होती। दिवान मायलेक 9 मे पर्यंत पोलीस कोठडीत होते। त्यांना 9 मे रोजी पुन्हा स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले। कोठडी दरम्यान पंकज सह त्याच्या आईने देखील तोंड उघडले नाही, मात्र तिला न्यायालयीन कोठडी अंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।